नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षासह 450 कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार. गोंदिया दिनांक 9 ऑक्टोबर 2023. 2 जुलै 2023 महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गुट पडले. मात्र गोंदिया जिल्हा हा प्रफुल्ल पटेल यांचा गृह जिल्हा असल्याने राष्ट्रवादीत कुठेही फूट पडल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र या फुटीनंतर वरिष्ठ स्तरावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन काम करावे लागले. मात्र राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनासोबत काम करत असताना सामान्य कार्यकर्त्यांची धुसफूस सुरू होती. भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्रास होता. तसेच ज्या पद्धतीने भाजपने खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरू केल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. अशातच गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेला सालेगसा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष रोहित बनोटेसह जवळपास 300 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याने राष्ट्रवादीला गोंदियात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल हटवार यांनी देखील आपल्या 100 कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपच्या देखील 50 कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. काँग्रेसचे देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जवळपास 450 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर या पक्षप्रवेशानंतर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बळ मिळाला असून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. की 2 जुलै 2023 को जिस हिसाब से हमारे देश के नेता मेरे आदर्श प्रफुल्ल भाई पटेल भाजप में शामिल हुए, तो ऊपर लेवल तक के तो ठीक था कि वो समाविष्ट हो गए, लेकिन लोकल में हमको भाजप के कार्यकर्ताओं से तकलीफ थी. उनसे हमको अड़चन पैदा हो रही थी और हमारी परेशानी दिन ब दिन बढ़ते जा रही थी. हमको सताया जा रहा था, परेशान किया जा रहा था. और जिस प्रकार से अभी देश में भाजप का काम चल रहा है और जिस प्रकार से लोग भाजप से पीड़ित है, उसको देखते हुए आने वाला समय कांग्रेस का आने वाला है, दिन पलटने वाले हैं और उसके बाद में ही अच्छे दिन आएंगे. अभी तक के सिर्फ जो अच्छे दिन आने वाले थे वो सिर्फ मोदी जी के मुँह से आए हैं, एक्चुअल में कभी आ नहीं पाए. तर महत्त्वाचं म्हणजे आम्ही शेतकऱ्याचे मुलं आणि आम्हाला एवढं कळतं की ज्या ठिकाणी आपलं शेतजमीन कमकुवत आहे त्या ठिकाणी जास्तच पिकांनी आपल्याला खतपाणी घालावं लागतं. आणि त्या पद्धतीनं आमची अपेक्षा पण आमच्या पक्षाकडून होती की विदर्भामध्ये मनसे थोडं कमकुवत होतं आणि त्यांनी मनसे पक्षाने त्या ठिकाणी जास्त परिश्रम घ्यायला पाहिजे होता. परंतु या उलट विदर्भाकडे मनसेचा फार काही लक्ष होता नाही, त्यामुळे आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होतो. या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी, मनसे आणि भारतीय जनता पार्टीचे बरेचसे युवक, महिला आणि पुरुष मंडळीनं शेकडोच्या संख्येमध्ये ह्या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. खऱ्या अर्थानं हा जो पक्षप्रवेश आहे मोदीजीच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये हा पक्षप्रवेश खऱ्या अर्थानं काँग्रेसमध्ये लोकांचा होत आहे. आणि ज्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्षानं जे अजित पवारांना मोदीजीनं मध्य प्रदेशमध्ये भ्रष्टाचारी म्हटलं आणि त्याच अजित पवारांना 27 तारखेला भ्रष्टाचारी म्हणतात आणि 2 तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन सरकार बनवण्याचं काम करतात, ह्या विरोधामध्ये म्हणून राष्ट्रवादीच्या लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांना आज समजण्यात आलेलं आहे की मोदीजी खूप खोटे बोलतात, युवकांना नोकऱ्या दिल्या नाही, महागाई वाढवली, अनेक युवक बेरोजगार झालेले आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला बरोबर योग्य दाम मिळत नाही आणि म्हणून सर्व जनतेचा रोष आज या भारतीय जनता पार्टी समर्पित महाराष्ट्रातील या सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून आज मोठ्या संख्येमध्ये ह्या ठिकाणी पक्षप्रवेश युवकांनी, महिलांनी आणि पुरुषांनी केलेला आहे.